संदीप पुजारी बुआनी सादर केला आहे. बुआनी पंचम सवारी आणि विलंबित धुमाळी गोळा त्यात ऍड केलेली म्हणजे कदाचित आमच्या ऐकण्यानुसार बुवा ती तिर्लोटकर बुवांची रूपाळ खरोखर बुवा सुंदर म्हणजे तिर्लोटकर बुवांची बुवा या ठिकाणी तुम्ही आठवण करून दिला जोरदार गाणं बुवा सादर आहे सदरायचा काम नाही बरोबर की नाही. आणि राहता राहिला विषय बुवा बुवाने जे जे काय पॉईंट बोलले ते फक्त इकडे तिकडे करा सटाव कटाव करून देत आहे म्हणजे उगाच लोकांचा उष्णा ठेवलेला नाही बरोबर की नाही. बुवाने सांगितलं नाही इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम बुवा अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेणारी अ आ ई ते ज्ञापर्यंत अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेणारी बुवा ती माझी मराठी शाळा. आणि इंग्लिश मीडियम म्हणजे ए म्हणजे ऍपल आणि झेड म्हणजे झेब्रा म्हणजे जवळ फळापासला जवळ आपल्या खेच्यात प्राण्यात रुपांतर करतात ती इंग्लिश मीडियम बरोबर की नाही बुवा. आणि बुवानी राहता राहिला विषय बुवानी माझ्या मोबाईलचा पबजीचा काहीतरी बुवानी बऱ्यापैकी सांगितलं काय पबजी म्हणता मी पबजी खेळत खेळत मी बाथरूम मध्ये गेलो आणि खेचा बटन बुवा त्या पॅन्टीचा बटन शर्टात अडकवून दिलंय नाही बाकीचं काय केलाच नाही की काय ते मी डायरेक्ट बटना लावून दिलोय तो बुवाने काय सांगितलं बरोबर आहे कारण काय आला बुवांक पण असंच झालेलं बुवांक लागलेले लूज मोशन जुलाब आणि बुवा पण मध्ये ना जोरात अगदी मोबाईलची भाषा बोलायची आणि बुवा जुलाब लागले म्हणून डॉक्टरकडे गेले सुंदर साऊंड लागले बघा आत्ता लागले साऊंड सुंदर खरोखर मंडळी साऊंडवाल्यांबद्दल एकच सांगतो कारण एखादा वकील असला वकिलाला सुद्धा वाटत असतं की कोणाची तरी भांडणं होऊन द्यावी ती सुडूक माझ्याकडे होती बरोबर की नाही. एखादा डॉक्टर असला तरी डॉक्टरला पण बुवा वाटत असतं की कोणतरी आजारी पडून दे आणि तो माझ्याकडे चेकिंगसाठी येऊन देणे माका पैसे मिळून दे पण मंडळी साऊंड वालो हे एकमेव मनुष्य असं असतं की जे का वाटत असता कुठंतरी सांस्कृतिक कार्यक्रम कुठेतरी चांगलं सुसज्ज घडू दे आणि त्या ठिकाणी माझा सुंदर साऊंड लागू दे एकदा जोरदार डाळा तर राहता राहिला बुवांचा विषय बुवांचा लूज मोशन लागलेले आणि बुवाने काय केलं नाही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टर का मोबाईलच्या भाषेत सांगतात डॉक्टर भाऊ माझा आउट बाई फ्री झाला डॉक्टर भाऊ माझा आउट बाई फ्री झाला डॉक्टर पण साधो नव्हतो तो म्हणता बुवा एवढीच ऑफर आहे की आणखी काय ऑफर इली बुवा आमच्या शाने नाही म्हणता अहो रिंगटोन पण जोडात वाजता बरा ते त्यांचे गुलाब थांबवलंच म्हणून त्यांनी माका फोन केला नाही अरे अखिलेश करू काय गुलाब तर म्हणता काय थांबत नाही करू काय मी म्हणते बुवा लिंबू लावा बुवाने बरा फोन ठेवला नाही दोन ते तीन दिवस झाले असतील बुवाने पुन्हा मला फोन केला नाही अखिलेश काय तू सांगितलं तो उपाय केले रे पण लिंबू काढले की पुन्हा चालू होता बुवा मी लिंबू छायत मिळून खाऊ सांगितलेला लावू सांगितलेला नव्हता हो नशीब कलिंग सांगला ना बुवांचो मोबाईलचा विशेष पाठी झालो राहता राहिला विषय बुवाने कसला कोयत्याची कोय कोयतान रे कोयत्याची कट बुवांची बुवा कोयत्याची कट काय माहिती बुवा कोयत्याची कट नाही ते चिवड्यात लाडू म्हणतो कोयत्याची कट नाही ते चिवड्यात लाडू बाकी तुम्ही ना बुवा हसताच ना खरोखर माका शेंगदाण्याचं लाडू जर हसलो असतो तर शेम बुवा तुमच्यासारखं दिसलो असतो असा बघू एकदा असून दे बुवा बुवानी कायदा भीमाचा बुवा आहे ना बुवा हेच गाणं म्हटलं ना बुवा तेच गाणं कसं आहे ते ऐका ढोलकी नको माझ्या भजन परंपरेत किंवा माझ्या अभ्यासानुसार बुवा मला गुरुनी जो वारसा दिलाय त्यात रुपावळीच्या अगोदर मी तरी बुवा भले कार्यक्रमाचं थोडं कमी डन झालं ना तरी मला हरकत नाही पण रुपावळीच्या अगोदर बुवा माझ्या गुरुच्या ज्ञानानुसार मी ढोलकी वापरू शकत नाही हाय त्याच्यातच ऍडजस्ट करेल चंदा सितारे थोडा इको सोडा प्लीज चंदा सितारे मिलिया तुम्हारे चंदा सितारे मिलिया तुम्हारे तुम्हारे हम तुम्हारे
मी हंगाने बोला भादवला राहता राहिला विषय बोला. आता तुमचा ऍडव्हान्स मध्ये एक गाणं देव जावं लागेल घरी त्याशिवाय तुम्ही ऑर्केस्ट्रा गजरा लावणार कसो आहे की नाही. वो तुमच्यासाठी एक गाणं म्हणते ऐका. तुझसे लागी है सी लगन फिर क्यों जल रहा है मेरा ये मन. मैं अधूरा हूं तेरे बिना. खरोखर मंडळी त्या ठिकाणी कुठंतरी दडपण येत आहे. हे जर बुवा तुम्हाला पण माहित आहे अखिलेश फाळके बुवा काय बोलू शकता पण काय मंडळी गुरुंच्या समोर कार्यक्रम करणार 50% बुवा दडपण येत आहे की आज काहीतरी चुकीचं बोललंय तर उद्या घरात बोलून कानपेट होते. कारण बुवा आमच्या बारीचे रिपोर्ट असे काही गेले पण आहेत आणि बुवाने सांगितलं नाही की कुठेतरी मान राखून बुवा कार्यक्रम करा तर तुम्ही पुढे याल. बुवा वयाच्या 17 वर्षीपासून बुवा अभिषेक शिरसाड बुवांसोबत कार्यक्रम करतोय आणि हे बुवा भजनाचे रिपोर्ट आहेत. तुम्ही म्हटलात की जसं बारकर बुवांनी केलं बुवा आमच्या बारकर बुवांची शिकवण अशी आहे बुवा नाही नाही म्हणताना मगाशी तुम्ही सुरुवातीत मग आवाजावर केलास आणि मध्ये अरे तुरे करून झालास पण बुवा मगास फक्त चुकून पण तुमचं अरे तुरे केले नाही ही माझ्या बारकर बुवांची शिकवण आहे की नाही बुवा. हे कुठेतरी आम्ही बुवांची हे राखून करतोय कारण बुवा तुमच्यासाठी एक गाणं म्हणतोय का. तुझसे लागी है लगन फिर क्यों जल रहा है मेरा ये मन. मैं अधूरा हूं तेरे बिना जैसे दिल के बिना धड़कन जब तक सांसें चलेगी. वो लागला की नाही काळ लागू का जावा. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया मर भी मुझे मर भी गया तो भी मुझे करूंगा प्यार मर भी गया तो भी मुझे संस्थेचे खजिनदार सन्माननीय सुदर्शनजी भोपे साहेब यांच्याकडे 100 रुपयाचा बहुमान मला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा त्यांचं नाव तुम्ही घेतलंच नाही. आता दांडक्याचा विषय परवा 26 तारखेक 100% ते उचलून काढणार. हा बक्षीस दिला तेव्हा म्हटला भोपे साहेबांनी 100 रुपये दिला नाही त्याच्या अगोदर तुम्ही नाव घेतलंच नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग हा कुमार यश प्रवीण खांडेकर यांच्याकडे 200 रुपयाचा बहुमानाचा पारितोषिक आहे. मंडळाचे वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राहता राहिला विषय बुवांचा काय. बुवांनी सांगितलं नाही की त्यावेळी माणसं झाडावर न पडली तरी त्यांना काय व्हायचं नाही कारण त्यावेळी बुवा कुंड्याची भाकरी असायची. बुवा त्यावेळी जवळजवळ एकाएका डझन डझन पोरं व्हायची. बुवा डझन डझन पोरं व्हायची आणि आता हम तो हमारे तो तेही राहिला नाही. जेम ते उतरत सुटत घरी एखादा आपला झाला तर झाला नाही तर तेही नाही कारण जमानाच तसो. कारण बुवा त्यावेळी लोडशेडिंगचा जमानो असो. लाईट गेली नाही गेली बा लिवतास का यार. अगदी मनाला घेतलास की काय काय जर आता फळकी बॉक्स छापच करून टाकणार. हा नाही ना. हा आणि बुवाने म्हटलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही म्हणता तो विजयदुर्ग किल्लो कसो बांधला नाही तुका काय माहित नाही. बरोबर आहे बुवा त्यामुळे तुमच्या डोक्यावरचे केस गेले ते दगडी मोठे मोठे तुमचे टकलेले ठेवी ना. हा आणि बुवा म्हणतात की तुका काय माहित त्यावेळी म्हणता यशवंतीची यशवंती घोरपट्टी वरती सोडी नेत कधी कधी ती दमली की म्हणता माका महाराज सांगायचे तुझा रे चला.
बस पूजा रे चढ़ा तुम्ही काय करा सरडी असता बघ सरडी घोरपड लांबचीच गोष्ट झाली सरडी असतात ती सरडी तो पण ठीक आहे बघा तुमची साईजच तेवढी आहे ना मगाशीच बो सांगितलं की त्यावेळी दगड एक एक चार चार चटा एवढं मोठं होतो तुमका गोदडेत गुटावून ठेवले ते समजूचे ना अरे तुम्ही ते दगड निलाच खेळ टाकले यार ना हा दे त्या ठिकाणी बुवाचे जे बोललेत ते जवळजवळ पॉईंट पाठी झाले राहता राहिला विषय फक्त डे डे साजरा करायचा बुवा कारण आज कॉलेजच्या पोरांका ऊत दिलेलं असतं बघा कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है बरा डे का पोर हम दे माका भावानू सांगा तुम्ही मिड डे एक मिठी मारता किस डे किस करता बरोबर की नाही रोज डे प्रेसिंग रोज देतात मग बुवा तुम्ही हगडेक नक्की केलास काय आता ह्या काय तर सांगा देवा तुम्ही म्हणशा ह्यो पालेतचो आहे ह्यो काय साधो काम नाही बुवा आधीच सांगतोय माझा एक जुनाला पडा होता हा ते बुवा काय आता कसं माहिती नुसता पुजारी बुवा असे तसे फारके बुवा असो आता बुवा करून चालला नाही कुठेतरी मी पण तुमका बोललं पाहिजे पण बुवा टेन्शन घेऊ नको की जे तुमच्या मनाक लागेल असं बुवा बोलणार नाही कुठेतरी मनोरंजनाचा भाग म्हणून बोललं पाहिजे बरोबर की नाही तर ही लोक म्हणतील जय जय रामकृष्ण रे यांच्यापेक्षा आपली झोप बरी काही ना हल्ला नाही त्या नांडत ना गांजा डुकार आणि तो सळपो काही ना हल्ला तो नुसतं आपली लालच करी आहे की नाही बुवा तर माझी बुवा त्यावेळी कॉलेजच्या टाइमला आजही बुवा कॉलेजच करते कॉलेजच्या टाइमला बुवा जुना होता 1854 साली तो जमानो जुना त्यावेळी ते व्हॅलेंटाईन डे असतात ना ती मला माझी प्रियसी सांगी अखिलेश मागा फिराक घेऊन चल अखिलेश मागा फिराक घेऊन चल माका नाही म्हणून खाऊकताय मी का फिराक घेऊन जाऊ खोय तरी पण वेळ काढलो आणि फिराक घेऊन चालले होते पण तिने आठ अशी घातला अखिलेश मागा अशा ठिकाणी घेऊन जा आजपर्यंत कुणी कोणाक नेला नसत माझी टकली फास म्हणते मी त्या मसवटीत नेले त्या म्हणता अरे करणे माझं तू हय काय आणलं मी म्हटलंय अगो मसवटा बघण्याची लोक मरतोच मी तुका जिथे पण हाणलंय बघ आहे की नाही बुवा बुवांचा पण विषय आहे तो नंतर सांगणार पण काय रुपाच्या अभंगापूर्वी म्हणजे मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रत्येक वेळी सांगतो कारण ते आमचे भारकर बुवांचे वाक्य आहेत कारण आई वडिलांची सेवा करा आईसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाही हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर जिच्या उदरात बुवा आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यात आपला अस्त होतो ती माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे बुवा भजन आहे कारण आई म्हणजे मंदिराचा उंचगडस आई म्हणजे अंगणातील पवित्र दिवस आई म्हणजे भजनांगुरुगुणविषयी संतवाणी वळवंट प्यारेचे थंडपाणी आई म्हणजे आर्थिक भोगाविषयी लयबद्धताळी आणि वेदनेनंतर प्रथम आठवते ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई कारण बुवा गौरवांत भरारी नाही कारण ह्या टाळ्या कारण बुवा या पैसो किती इलो लक्ष्मी चंचल आहे बुवा तुम्ही म्हटलात गुरुवारा लक्ष्मी कोणावर प्रसन्न होता बुवा बुवा लक्ष्मी चंचल आहे तिचा वापर बुवा चांगल्या कामासाठीच झाला पाहिजे आज बुवा आमचे प्रकाशजी परकर बुवा आज उपसभापती आहेत बुवा एवढ्या मोठ्या विद्यार्थी आहेत आणि त्यातूनही बुवा ते नामस्मरण करतात भजन क्षेत्रातही बुवा आज पारंगत आहेत कारण बुवा त्या माणसाला तो आज भारकर बुवा एवढ्या मोठ्या मुद्द्यावर का कारण मंडळी लक्षात ठेवा कुठलीही व्यक्ती मोठी होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे त्या व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम लागते बरोबर की नाही त्या व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम लागतं दुसरी म्हणजे कष्ट अपार असावे लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद असावा लागतो परत ती व्यक्ती मोठी होते कारण बुवा बाबाजी चैतन्यांचा आशीर्वाद होता बाबाजी चैतन्यांचा आशीर्वाद होता म्हणून जगद्गुरु ठरले आई जिजाऊंचा आशीर्वाद होता म्हणून शिवाजी महाराज छत्रपती ठरले आणि कासारडे वासियांचं मोठं प्रेम होता म्हणून पारकर बुवा उपसभापती ठरले गरुडानंतर म्हणजे आईचा विषय चालू आहे गरुडानंतर भरारी नाही चंद्रानंतर शीतलता नाही सूर्यानंतर तेज नाही हनुमंतानंतर दास्यत्व नाही शिवाजीनंतर छत्रपती नाही म्हणजे आईनंतर बुवा प्रेम नाही लाईफ इज अ मनी अँड मनी इज अ लाईफ नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड बुवा हे जे प्रेम आहे ते फक्त आणि फक्त बुवा प्रेम पैशावर पैसा संपला की बुवा कुत्रा भेट झाली सत्य परिस्थिती आहे बुवा इंजिनियर माणूस आहे आता तुम्ही म्हणशा एवढा इंग्लिश भारी बोललो बुवांचा काय इंग्लिश साधा नाही हा बुवांचा असाच झाला बुवांच्या घराकडे कोणची ना मुंबईवाली पुतणी बुवांची पुतणी मुंबईवाली असत ते एकदा गावात गेली आणि ते इंग्लिश मीडियम बोलले फुल
लॉकडाऊनमधलाच विषय आहे. तर झाला कसा, ते गावात गेली आणि बुवांच्या घरात घराच्या समोर दोन झाडं आहोत, एक कापो फणस एक परको फणस. आणि ती पोरा इलेली बुवांना विचारतात, बुवा व्हॉट इज दिस, संदीप काका अंकल व्हॉट इज दिस. बुवा का आमचं कपड राहता, बुवा डायरेक्ट पहिल्या ह्याच्यात तोंडले काप्या फणसा पाडल्याने ढॅक खाली. आणि दिशे डिलीट दिशी टणक टणक करो दिशी कापा फणसा झाला. ते बरक्या फणसाकडे त्या पोराने हात दाखवल्याने, काका व्हॉट इज दिस. बुवा झपकन पुन्हा फणसा तोंडले आणि त्या काय ढॅक खाली काढली पाडल्याने बरकोच बनवत फाटकन फुटलो. आणि ह्यानी तो खोटी हातात घेतल्याने गुळगुळ केल्याने सांगतात, दिशीत लिप लिपीत करो दिशीत बारको फाल. हॅलो बुवांचो इंग्लिशचो विषय क्लिअर झालेलो. आता बुवा इंग्लिश कसा बोलतात तर माका बोलता, तुम्ही काय साधो माणूस नाही, तुम्ही काही करू शकता. इकडच्या मोटारची झुकी इकडे कशी घ्यायची या पुजारी तुम्हाला माहित नाही. अजून नाही बुवा, कारण मी ज्या ज्या ठिकाणी सांगतो आई वडिलांची सेवा करा, कारण पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा, पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. मांसाचा तुकडा दरीत फेकला पदार्थ निघे पांढरा. बुवा आईच्या दुधानंतर या जगात कुठल्याच पदार्थाला चव नाही. आज लोकांनी टांगा उठवलाय, ताजमहल हे जगातील एक नंबर आश्चर्य. माझ्या मते ताजमहल हे आश्चर्य नव्हे तर बुवा बाळ जन्माला येण्यापूर्वी, बाळ जन्माला येण्यापूर्वी मंडळी त्या बाळाला लागणारं दूध हे आईच्या स्तनात अगोदरच्या एका दिवशी तयार होतं, हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य आहे. ऐकी नाही बुवा, हे आश्चर्य बिचारे बुवा पण असं झाला. बुवांची पण प्रिय अशी होती, बुवा काय साधो माणूस नाही, बुवा तर चॉक करून दाखवते माका. तुमच्याकडे ठेवलेला हा बुवा, कारण कसा काही गोष्टी ठेवून खरं गयो. बुवांची पण प्रियशी होती, बुवाने सांगितलं नाही, कारण ती प्रियशी बुवा त्या प्रियशी म्हणत, अगं प्रिये मी तुझ्यावर लई प्रेम करतो. बुवा अगं प्रिये मी तुझ्यावर लई प्रेम करतो. ती प्रियशी पण किती प्रेम करतात बुवा भारी. बुवा म्हणतात छा जणांना जेवढा मुमताजीवर केला तेवढा करतोय. मग तिने सांगितलं, अहो मग माझ्यासाठी ताजमहल कधी बांधतात. मग माणूस काय साधो नाया, त्यांनी सांगितलं बर बांधतोय माड्यावर ताजमहल. ऐकी नाही बुवा, कारण कुठेतरी बुवा आपण एक भान ठेवलं पाहिजे, कारण ही नारदाची गादी आहे. बुवा गर्व अहंकार या भजनामध्ये करायचं नाही, कारण 14 चौकडीचा राजा रावण, 14 चौकडीचा राजा रावण बुवा रावणाची इष्टक बघा. सप्तकोटी घरा कांचनाची, सप्तकोटी चांदीची, सप्तकोटी पितळीची आणि उभी लंका सोन्याची, तरी त्याच्या तोंडात कल्पंडक शेवटी फुटकोमध्ये राहिलो नाही. आणि ह्या माणसाच्या हातात त्याची कासवाची अंगठी 2 ग्रामची आहे. तो मगाच बदल असा असा पॉट आपण दाखवता माझा. बुवा रावणाच्या घरात माणसं मंडळी 80,000 बायका, 1.5 लाख पोरा, 1.25 लाख नको आणि 1.25 लाख पण तू, 4,35,000 घट्ट मतदान मंडळी त्याच्या घरात होता. त्यावेळी रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असो ना जागेवर डिपॉझिट जप्त आला असता. बुवा अबिलिटी ऑफ थिंकिंग पॉवर प्रेझेंट इन मॅन अँड अब्सेंट इन ॲनिमल. बुवा फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्ये विचार करण्याची क्षमता आहे. जर बुवा मनुष्य देहामध्ये विचार करण्याची क्षमता असेल तर बुवा माका सांगा, त्यावेळी रावणात रावणाच्या घरात बुवा 4,35,000 माणसं होती, तर त्यावेळी रावणाक रेशन दुकानात साखर किती मिळवती घालायचो. वही सरात वही रावण बुवा लॉकडाऊन मध्ये ना गो बुवा रावण लॉकडाऊन मध्ये कधी होय ना बुवांचा खरोखर रेशनचं दुकान आहे की नाही बुवा. म्हणजे तुमचा हिशोब तो जमव का जाऊ, माणसामध्ये 5 किलो चालतो म्हणजे तुम्ही हिशोब घाला आणि 2 किलो साखर. हिशोब मका सांगितल्याशिवाय तुम्ही ह्यांना जायचं नाही. बुवा आता सांगतील, अरे सोनेरी हल्ला जो बुवा शिद्यक झालो नसतो रामायण. बुवा रामायण कसं घडलंय का, जगदग्ने ऋषींची पत्नी रेणुका, त्यांना होती 4 मुलं त्यातला 1 परशुराम. एक दिवस रेणुका पाण्याला गेली असता वेळी तिला घरी परतायला उशीर झाला, मंडळी परशुरामाला राग अनावर झाला आणि परशुरामा ऋषींना राग अनावर झाला आणि ऋषींनी परशुरामाला आज्ञा केली, परशुरामा जा आणि रेणुकेचे म्हणजे आपल्या आईचे मुंडके उडव. परशुरामाने एका क्षणाचा विचार न करता आपल्या आईचे म्हणजे रेणुकेचे मंडळी मुंडके उडवले. तीच रेणुका राम अवतारामध्ये कैकेयी झाली आणि तोच परशुराम प्रभू रामचंद्र झाले. आणि मागल्या जन्मीची शिक्षा म्हणून बुवा कैकेयीने रामाला वनवासात पटवलं, इथून रामायणाला सुरुवात. असं बुवा कुठेतरी सांगायला बोललं पाहिजे बरोबर की नाही. बुवा आता सांगतील, बुवा म्हणजे काय साधो माणूस नाही काय मंडळी. बुवा पण लॉकडाऊन मध्ये ना भजना बिजना आमची बंद झाली,
आता करायचा काय, बुवा आमचे जादूगार झाले होते, बुवांच्या घरात गेलंय, बुवांचं पुतल्या सांगता, अरे अखिलेश काका आमचो काका जादूगार झालो. मी म्हटले बुवा नक्की बाबा करता काय, अरे काय करता म्हणजे जर जांभळा फुल पुढे धरला ना तर पटकन म्हणता पिवळा करून टाकता. मी म्हटलं काय पाठी भोडून आणता की काय, पाठी भोडून आणता की काय, तो म्हणतो नाही तर एवढाच नाही म्हणता, तू कुठल्या पोहोचतो सांगता, अरे एवढाच काय वरच्या किशात म्हणता कबूतर टाकल्यानंतर खालच्या किशात म्हणता पोपड बाहेर काढता. आहे की नाही बुवा, आता काय नाही कारण बुवा काहीतरी बोललं पाहिजे बुवा, उगाच आपला तुझा माझा ह्या होता असं तुम्ही ह्या कुठेतरी बुवा बोलल्याशिवाय मनोरंजन होणार नाही. कारण बुवा माझी शाळेतली गोष्ट सांगते, एकदा शाळेत ना इन्फेक्शन म्हणजे चेकिंगला बुवा सर इलेवलो मी तिसरीत होतो, त्यावेळी माका चौथीत होते, त्यावेळी माका एका शिक्षकाने उठवलं नाही आणि झालं कसा, आणि बुवा माका विचारलं नाही तू का इतिहासातलो न आवडणारो राजा कुठलो, इतिहासकालीन न आवडणारो राजा कुठलो. मी सांगितलंय राजा राम मोहन रॉय, तर तेवढंच आपलं एक नाव माहित होतं ना राजा राम मोहन रॉय. ते सर म्हणतात बाबा तुका तो राजा ठेकाणं आवडणार. मी म्हटलं अहो गुरुजीनू त्यांनाच म्हटले बालविवाह बंद केला, नाही तर आज बायका बोलावून सगळे शाळेत दिले असते. आहे की नाही बुवा, कुठेतरी तुमका पण पॉईंट दिलेलं, पण बुवा गजर धरून जोरात करा. या ठिकाणी रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय, कारण बुवा पुन्हा पुन्हा सांगतो की माझे गुरु प्रकाश पारकर बुवा या ठिकाणी बसले, त्यामुळे बुवा कुठेतरी मला एक बंधन आहे. पण बुवा या ठिकाणी मंडळी तुम्हाला नक्की सांगतो की मनोरंजन आणि प्रबोधन करणं हा बुवा धन्यवाद. या ठिकाणी रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो. Thank you.
आता।